नमस्कार मी भाग्यश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दाल मखनी रेसिपी तर इथे बघा हे आहेत अख्खे उडी आहे आणि राजमा आहे तर त्याला मी रात्रभर भिजवून घेतलं होतं आणि आता कुकरला लावून घेते तर पाच आणि सहा सीट्या काढा म्हणजे खूप जास्त असं छान शिजून जाईल ते का की आपल्याला खूप जास्त शिजवायचं आहे तर इथे बघा मी राजमा आणि उडीदला उडीद डाळ आहे ती अख्खे उडीद आहेत त्यांना कुकरमध्ये टाकून दिले पाणी घातलं आहे आणि मीठ घातलं आहे आणि उडीद एक वाटी घेतली तर त्याची पाव वाटी आपल्याला हे घ्यायचं आहे राजमा का की राजमा कमी घ्यायचा आहे आणि ओळीत जास्त घ्यायची आहे आणि इथे कुकरला लावून दिलं आहे आणि इथे आता आपण मसाला रेडी करून घेऊ जो आपल्याला मसाला लागतो मी कांदा पण घेतला आहे तुम्हाला कांदा नसेल खायचा तर तुम्ही स्किप पण करू शकता इथे मी कांदा घेतला आहे आणि खूप जास्त भाजायचं आणि आपण नेहमी मसाला जसा भाजतो तसं नाही भाजायचा आहे नॉर्मल असा भाजायचा आहे आणि टमॅटो जास्त घ्या थोडंसं म्हणजे एक चवेची दोन घ्या कांद्यापेक्षा टोमॅटोची क्वांटिटी जास्त घ्या आणि इथे टोमॅट बघा कांदा एकदम नॉर्मल असा भाजायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता टमाटर घालायचे आहे तुम्ही बघू शकता मी टमाटर जास्त घेतले तर खूप जास्त आपल्याला टोमॅटोला भाजायचं नाही आहे पण थोडंसं असं त्याचं एकदम मऊ होईल एवढंच करायचं आहे तर इथे बघा टोमॅटो आणि कांद्याला असं भाजून घेते आणि ही माझीच रेसिपी आहे मी मीच मा बनवली आहे तर हे बघा का की काही लोक फक्त टोमॅटो घालतात मी इथे कांदा पण घातला आहे आणि दोघांना असं छान भाजून घेतलं आहे गॅस बंद केला आहे त्याला थोडंसं गार होऊ देऊ आपण आणि इथे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि आपला मसाला मसाला अजून गरमच आहे पण मी मिक्सरमध्ये टाकून ठेवते आणि थोडा अजून गार होऊ देऊ मग आपण त्याला ग्राईंड करून घेऊ म्हणजेच दळून घेऊया तर चला मसाला दळून झालेला आहे मी त्याला थोडं गार केलं होतं अजून आणि त्याला दळून घेतलं आणि इथे बघा छान आपले राजमा आणि आखे उड उडेत शिजून झाले आहेत तर त्यांना छान असं मी हे पळीनेच त्याला छान असं फेटून घेते आहे तर पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं होतं का की बटर नुसता टाकला तर जळून जातो म्हणून थोडं तेल घातलं होतं आणि त्याच्यावर बटर घातलं आहे आणि इथे आपण जो मसाला दळला होता ना आलं लसूण टोमॅटो आणि कांदा तेवढंच घातला आहे त्याच्यामध्ये सुके मसाले अजून घातले नाही आहे अगोदर ह्याला छान असं परतून घेऊया तेलामध्ये आणि नंतर मग आपण मसाले टाकूया सगळे सुखे मसाले जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तर इथे बघा हळद घातली आहे लाल तिखट आणि थोडासा धनिया पावडर घातला आहे आणि तुम्हाला गरम मसाला वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घाला आणि तिखट तुमच्या हिशोबाने करा माझ्या घरात लहान मुली आहे म्हणून मी नॉर्मलच तिखट करते आणि झाकण ठेवून बघा तेल सुटेपर्यंत आपण बटरचं जास्त म्हणजे बटर खूप जास्त घातला आहे का की बटरला जास्त टाकला तरच तर ह्या भाजीला म्हणजे मखानीला टेस्ट येतो दाल मखनीला तर इथे बघा छान असं मसाले खूप छान असे भाजून गेले होते खूप छान असं परतून घेतलं होतं तेल सुटेपर्यंत आणि इथे मग आपण जे शिजवून घेतलं होतं मखाने आणि उडीत ते टाकलं आहे आणि अजून थोडं बटर घातला आहे आणि जितकं जास्त आपण त्याला शिजवू तितकं जास्त ते घट्ट होत जाईल म्हणून मग त्याच्यात अजून थोडं पाणी ॲड केलं आहे तर बघू शकताय तुम्ही त्याची कन्सन ते किती घट्ट आहे तर अजून ते शिजेल ना तेव्हा जास्त घट्टेल वरतून थोडी कोथंबीर घालायची आहे तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर ती पण घालू शकता तुम्ही माझ्याकडे नव्हती म्हणून मी फक्त कोथंबीरच घातली आहे तर इथे बघा असं छान खूप असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजेच आपण जितकं जास्त फिरवू ना भाजीला तर ती खाली पण लागणार नाही आणि खूप छान म्हणजे ते एकदम फेटलं जाईल आणि इथे बघा उकडी आलेली आहे आणि तोपर्यंत आपण इथे आता तडका रेडी करून घेऊ तर इथे बघा थोडंसं तेल घातलं आहे आणि तेल गरम झालं लगेच आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया लसूण फक्त लसूणचाच आपण तडका देऊया काकी जेव्हा आपण तेलामध्ये लसूणला असं छान भाजतो ना तर तो टेस्ट एकदम वेगळाच येतो त्याचा तर आपण त्याचा टेस्ट आज तडका देणार आहोत तर बघा लसूण मी असं छान भाजून घेतला आणि त्याचा तडका दिला आहे आपण खूप छान असं एकदम लसूणचा वेगळाच फ्लेवर येतो त्याच्यामध्ये आणि इथे खू क्रीम आहे फ्रेश क्रीम आहे आमूलचं क्रीम असतं ते घातलं आहे मी क्रीम दाल मखानीमध्ये घालावंच लागतं का की क्रीम नसलं तर दाल मखानीला खूप जास्त टेस्ट नाही येणार तर इथे बघा मी क्रीम घातलं आहे तर इथे बघू शकता आपली दाल मखानी, मखानी रेडी आहे आणि आता सर्व करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी दाल मखानीची आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे अजून मग क्रीम घातला आहे आणि रेडी आहे मग आपली रेसिपी आणि कमेंट करून नक्कीच सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही दाल मखनी नान तंदुरी रोटी राईस सोबत पण खाऊ शकता तर इथे मी बनवली होती तंदुरी आणि राईस तर चला मग या जेवायला आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना